रिप्रेझेंटेटिव्ह तू. वी डोंट वॉन्ट एनी डेव्हिल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ओके. आणि मुळात तू काय रिप्रेझेंट करणार आहेस? हा, आणि मुळात फूड इंडस्ट्रीमधनं काय कळतं तुला? बर्गर आणि पिझ्झा, दॅट्स इट. सर, तेही कळत नाही. म्हणजे ते ऑर्डर कसं करायचं आणि त्याचं पेमेंट करायचं एवढंच तिला माहिती आहे, बाकी काहीच कळत नाही. व्हेरी फनी श्रेयस. आय नो. नाही, ते सगळं मला माहिती आहे, पण आजपासून मीच जॉईन झाली आहे इथे. हे बघ, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या फॅक्टरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको, तुला जमणार नाही ते. का नाही जमणार? वहिनी, ही अशी ऐकणार नाही. तिला सरळ धक्के मारून हाकलून द्या. ए, जा ना, जा ना, प्लीज निघ ना बाहेर. चल निघ, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? मागच्या वेळेस धक्के मारून बाहेर काढला ना, आता परत तेच करू. एक मिनिट, हे एवढं सगळं बोलायच्या आधी ना, एकदा, जस्ट वन्स, ओके, थोडा विचार कर की तुम्ही कोणाशी बोलता. हे जे सगळं रुबाब आहे ना, ते गॅरीला दाखवायचं, आमच्या समोर नाही, कळलं? हे शनाया, तुझे तमाशे नको येतात आम्हाला इथे. आता आम्हाला इथे भेटायला एक महत्वाची व्यक्ती येणार आहे, आम्ही त्याची वाट बघतोय. आमचा मूड घालू नको सुगीत. शनिया, प्लीज इथून निघ. अरे, तुम्ही ज्याची वाट बघताय त्यालाच तुम्ही नाही ओळखलंय. तुला काय ओळखायचं? तू काय आहेस ना, अख्खा जगाला माहितीये. बच्चा, तेही त्या गॅरीचा बच्चा. तलिक आनंद, प्लीज प्रायव्हेट मॅटर्स ऑफिस मध्ये नाही आणायचं. तुम्ही मिस्टर लेलेंना ओळखता ना? हा, ते इथे येऊन गेले असतील. तुम्ही कॉन्ट्रॅक्टही साइन केलेत त्यांच्या बरोबर. विचारा त्यांना, फोन लावा. ए, ते आम्ही फोन करणार, काय ते आमचं आम्ही बघणार. तुला इतकं कसं काय कळतं ना, ते जरा बघावं लागेल. वहिनी, मला वाटतं हिला ना सगळे टिप्स मिळतात, म्हणून हिला सगळं माहिती आहे. अरे, वाय डोंट यू गाईज अंडरस्टँड? तुम्हाला कळत नाहीये का? राधिका, तुझ्या या सगळ्या पिल्लांना काही कळत नाहीये, त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही. तुला तरी कळतंय ना मी काय सांगते? त्यांना सांग, आजपासून मी शनाया सबनीस इथे सुपरवायझर म्हणून काम करणार आहे. आपको ये पता है शिमला का है क्या? आपको पता है ये केला नासिक का है? फिर चीकू कैसे पता नहीं? और तरबूज कहाँ का है? तरबूज पता नहीं, लेने क्या क्या? नहीं ले लिया ना. अब वो नहीं लेने का, ऐसे ही पूछ रहा था कौन किधर का है. आप किधर गए हो? मैं इधर गया. अरे वाह, मैं भी इधर का हूँ, इधर ही रहना. राधिका, फोन उचलना भाई, कितनी वेला फोन करू भाई. मगाशी तर गुरु ने माझं पूजेच ताट उडेलून लावलं, आणि आता ही राधिका फोन उचलत नाही. भीती वाटते ना. बापा देवा, सगळं ठीक कर बापा. का करू आपण? पोलीस कंप्लेंट करू आणि हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया. आनंद भाऊजी, थांबा. मी मिस्टर लेल्यांना फोन केलाय, ते आता इथे सेला निघालेत. मग बघूया. कदम रघु. बाहेर मी बास्केट ठेवले, ते घेऊन ये. बास्केट घेऊन ये. हे दोन चमचे दुधात घालून आण. दूध नाहीये, संपलं. ओके. ऍपल. अरे, ऍटलीस्ट वाईप करून दे, पुसून दे. थँक्स. आणि हे बास्केट परत तिथेच ठेव, जा. किड्या, तुला म्हणालो होतं ना मी शनाया सगळं करेक्ट करेल म्हणून. काय केलं म्हणजे तिने?
अरे मी विचार करून योग्य तोच गेम खेळलो होतो. कालपर्यंत आपल्याला मूर्ख वाटणारी शनाया आज डायरेक्ट ऑफिस पर्यंत पोहोचली बघ. काय सांगतोस काय यार, मला ना विश्वासच बसत नाहीये. असं कसं करू शकते, म्हणजे एवढी कशी काय डॅशिंग झाली ती? हा नाही नाही, फक्त डॅशिंग नाही, डिसिजन मेकर सुद्धा झाली. हा म्हणजे? अरे तिने सगळं स्वतःच स्वतः ठरवलंय. मी काय करत होतो, मी तिला नेहमीसारखा विरोधच करत होतो. हे नको करूस, ते नको करूस, हे मला बरोबर वाटत नाहीये, हे पटत नाहीये, पण ती बरोबर तेच करत होती जे मला हवंय. तिचे सगळे निर्णय तिचे तिनेच घेतलेत. म्हणजे खरं सांगू ना, आज तर आता सॉलिड धमालच उडवली आहे. अरे कसली कमाल धमाल, कमाल धमाल लावली आहे. नक्की काय केलं ते सांग ना. अरे आज आता ऑफिसचा पहिला दिवस, हा म्हणून तिने मला एक कार भाड्याने आणायला सांगितली. हा आणि मलाही सांगितलं वर की तू पण तयार हो असा एकदम ऑफिसर सारखा, सुटा बुटा टाय बी घालून. आणि एवढं करून इथपर्यंत सोडायला लावलं. आता जस्ट ऑफिसला सोडलं आणि बसलोय तिला. मला वाटलंच होतं, मी म्हंटल होतं तुला की शोफर बनवेल म्हणून. अशी नसेल, तो असा ड्रायव्हर सारखा गाडी चालवतोय आणि मागे शनाया बसली. किड्या तुला सांगतो मी, आता तू बघच, आपण जे जे काही गमावलंय ना ते शनाया आपल्याला सगळं परत मिळवून देणार बघ. काय सांगतोस? हो मी आत्ता तिला ऑफिसमध्ये सोडलंय, शनाया जस्ट गेली ऑफिसमध्ये. अरे पण ती तिथे टिकेल का? म्हणजे राधिका तिला टिकू देईल का? अरे काय टेन्शन घेतो तू? तू आता बघ, ही बदललेली शनाया ना कोणाचंही ऐकणार नाही. तू पण उगीच नसत्या शंका काढू नकोस, कळलं ना? आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय आणि याच्या पुढे सुद्धा सगळं नीट होईल, कळलं? शनाया या वेळेला राधिकावर भारी पडेलच, बघ. असू दे असंच होऊ दे. ठीक आहे, मी तुला फोन करेनच परत, पण तू जरा त्या कदमवर लक्ष ठेव, कळलं ना? हा ठेवतो ठेवतो. अरे पण ते पैसे. हॅलो हॅलो शनाया, क्या बात आहे, मला जे हवंय तेच सगळं घडत आहे. वा सॉरी मॅडम, मला थोडा यायला उशीर झाला. मिस्टर लेले, तुम्ही इथे काय प्रॉब्लेम झालाय याची तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही. ही शनाया इथे येऊन बसते आणि ती असं म्हणतीये की तिला तुम्ही कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवले आणि ती येणार आहे इथे सुपरविजनसाठी. तुम्ही मला सांगा, तुम्ही हिला ओळखता तरी का? हो ओळखतो, शनाया सबनीस याच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. काय हे तुम्ही आम्हाला अधिकारी सांगितलं? अहो हे बघा, या येणार आहेत हे मलाही माहिती नव्हतं. हा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचा ही कंपनीची अट होती, परंतु कंपनी यांनाच पाठवणार आहे हे मला खरोखरच माहित नव्हतं. नाही तर मी सांगितलं असतं ना तुम्हाला. सर प्लीज, काय बोलताय तुम्ही? म्हणजे कोण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून येणार आहे हे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करतानाच कळलं असेल ना, हो की नाही? पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की हीच व्यक्ती येणार म्हणून? हा कंपनीचा डिसिजन आहे, त्यांनी यांना पाठवलं, मी काय करू? सर मी काय करू शकतो म्हणजे? सर कोणी कोणाबरोबर जबरदस्ती काम नाही करू शकत. सॉरी, मी या बाबतीत काय करू शकत. सर प्लीज, आम्हाला पण हिच्याबरोबर काम नाही करायचंय. सर सर प्लीज, हे बघा सर, मी सगळ्यांच्या वतीने रिक्वेस्ट करतो, आम्हाला दुसरा कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह द्या, पण ही नको प्लीज. अहो हा कंपनीचा डिसिजन आहे, आम्ही कसा बदलणार? हे पहा, आमची बाजू समजून घ्या, शनाया इथे कोणालाही नकोय. पण का? कारण तिला आम्ही ऑफिसमधनं काढून टाकलं होतं, तिने इथे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते म्हणून. नाही नाही, हे बघा, तुमचे काही पर्सनल मॅटर्स असतील तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून याच येतील आणि गुंतवलेले पैसे यांचेच आहेत. काय? याच तुमच्या 50% पार्टनर आहेत. कंपनीनी यांना इथे पाठवलेलं आहे आणि त्यांना जर का तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही तर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा प्लीज. बी शुअर. आय बिलीव्ह हे माझ्यासाठी होत, सो प्लीज या ना सगळे, डोंट बी शाय, या. थँक यू. बघताय काय माझ्याकडे?
मी कुठे बसायचंय, माझी केबिन कुठे आहे? आता येईल खरी मजा राधिका, या ऑफिसची आता मी पण मालकीण होणार. इथे कुठलाही डिसिजन माझ्या मर्जीशिवाय होणार नाही आणि हे तुला कळेलच आता लवकर. चला हे बरं झालं, राधिकेला त्या निमित्ताने ऑफिसच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यामुळे म्हटलं चहा झाला पाहिजे. हो म्हणते. आजच नेमकं कसं घडलं ते? काय झालंय सरिता? बस विषय पुरे आता. नाही पण काय काय झालं काय? अहो आज सकाळी का नाही आम्ही मंदिरात जात होतो का नाही, त्यावेळेला गुरुचा धक्का लागला माल आणि मा हातातून सगळं पूजेचं सामान सांडलं बा आजच नेमकं. अगो बाई हा सुद्धा अपशकूनच की? काही अपशकून वगैरे झालं नाही, तो मुद्दा मला काय तुला किती तर सांगायचं. नको ते विषय घेऊन बसते, कुठल्या काळात वावरतेस तू? हो ना पण भीती वाटते का नाही? हो ते बघा, तुम्ही असे वाईट साईड विचार मनात आणताना त्यामुळे असं होत आहे. तर म्हणलं हो ना, ते भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना तसं झालंय. पहा बरं आज इतका चांगला दिवस आहे का नाही? आज राधिकाच्या ऑफिसमध्ये कुणीतरी चांगलं येणार आहे माहित आहे. कुणीतरी म्हणजे कोण? मी सांगतो महाजनी, अहो ज्या कंपनीनं राधिकाच्या कंपनीत पैसे लावले ना, ते लोक आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवत आहेत म्हणजे सुपरवायझर. ठीक आहे ना, पण जो येणार आहे तो चांगलाच असणार ना? आपल्याला सगळेच चांगले वाटते पण काळजी वाटते का नाही? हो आता काय होणार आहे कोणास ठाऊक. आणि त्यात त्या गुरु आणि शनाया इथे राहायला आले. हो ना, मला तर कळतच नाहीये की या दोघांकडे एवढे पैसे आले कुठून, की यांनी गुलमोहर मध्ये एक फ्लॅट विकत घेतला. कुठून म्हणजे काय? कोणाकडनं तरी लुटून आणले असणार, उगाच पैसा येतो का एवढा? हो पण त्या लुटलेल्या पैशाचा उपयोग करून राधिकाला त्रास नाही दिला म्हणजे मिळवलं. बास्केट ठेव. काय मी इथे बसणार? काय तुला ऐकू नाही आलं का? परत एकदा सांगते, मी इथे बसणार आहे याच केबिन मध्ये, रादर याच खुर्चीवर. उगाच काहीतरी बोलू नको शनी. राधिका खरं तर हे तुला सुचायला हवं. पण ठीक आहे आता मीच सांगते तुला, आजपासून मी या केबिन मध्ये बसणार आहे, तू दुसरीकडे कुठेतरी बस. इनफॅक्ट तू ते बाहेर सजवलेलं जे डेस्क आहे ना तिथे बस. जा तिथे तुलाच बसायला लागेल, कारण या कंपनीची मालक मी आहे. हो मग मी कोण आहे म्हणजे? राधिका आपल्या कंपनीजने डील साईन केल्यामुळे आता आपण पार्टनरशिप मध्ये आहोत आणि मी इथे सुपरवाइज करायला आली, तर मला माझी केबिन हवी आहे, दॅट्स इट. ये. असं नुसतं बघून काही चेंज होणार नाहीये राधिका, फेस इट, मी इथेच बसणार आहे. ओके चल. रघु रघु. शनिया तू हे मुद्दाम करतेस ना? लिसन, मुद्दाम कोणी काहीच करत नाही. ओके नाही, मला तुझा स्वभाव चांगलाच माहितीये, तुझ्याकडनं हे कोणीतरी करून घेते. कोणी सांगितलं तुला हे करायला? कोणी अपॉइंट केलंय? बाहेर ना आलेल्या रिप्रेझेंटेटिव्हशी असं बोलतात? आणि मगाशी कळलंच ना तुला मी कुठनं आले, मला कोणी अपॉइंट केलं, मी कोण आहे ते? मग आता माझा वेळ वाया घालवू नको, जा जाऊन काम कर जा. मी काय काम करायचं ना ते मला चांगलं माहिती, हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही का ग? ओडकी झालीस तू. तुझ्याबद्दलही मला सेम वाटतं ग, सिरियसली. शनिया ओरडू नकोस, आवाज खाली. राधिका हे तुझं घर नाहीये, हे ऑफिस आहे. ओके
आणि मी तुझी एम्प्लॉय नाही आहे, तुझी पार्टनर आहे. राधिका, मी मनात आणलं ना तर आत्ता सिनियर्सना फोन करून आपलं हे डील कॉल ऑफ करू शकते. आणि कुठल्या गोष्टींबद्दल बोलतेस तू? तसं तर तूही कितीतरी गोष्टी केल्यास ज्या मी म्हणू शकते की तू मुद्दाम केल्यास. उगाच काहीतरी बोलू नकोस. मी असं विनाकारण कोणाशी काही वागत नाही. बाकी कोणाचं तरी सोल, मी तर एक्सेप्शन आहे ना तुझ्यासाठी. राधिका, तू माझा यूज करून मला बाजूला काढलंस ग, आणि जेव्हा मला गरज होती तेव्हा कुठे होतीस तू? शनिया, मी अजून काय करायला हवं होतं ग? मला कळतच नाहीये. राधिका, माझ्याकडे ना अख्खी लिस्ट आहे तू काय करू शकतेस ह्याची. जेव्हा मला नानीने, ऑरेंज आंटीने थोबाडीत मारून माझा इन्सल्ट करून घराबाहेर काढलं तेव्हा कुठे होतीस तू? या तुझ्या सगळ्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईजनी मला धक्के मारून काढलं तेव्हा कुठे होतीस तू? तर बाकीच्यांचं जाऊ दे, आय डोंट केअर अबाउट दॅम, बट व्हॉट अबाउट यू? मी चांगल्या मनाने तुला हेल्प केली होती. तू तुझ्या स्वार्थासाठी गॅरीला एक्सपोज करायचं म्हणून माझा यूज केलास, आणि नंतर मी कुठे गेले, काय करते, मी जगते, मी मरते, मी कशी सर्व्हाइव्ह होते याच्याशी तुला काही घेणं देणंच नव्हतं. तू साधा माझा एक फोन नाही उचललास, इतकी तर सेल्फिश आणि केअरलेस बाईस तू. आणि म्हणूनच मी ठरवलं या सगळ्या इन्सल्ट्सचा एकदा तरी बदला घ्यायचा. बघ राधिका, ह्याच राधिका मसालेमधनं तू मला बाहेर काढलं होतंस ना धक्के मारून, ह्याच राधिका मसालेमध्ये ही शनाया आज पार्टनर आहे. तुला डेस्टिनी म्हणजे काय असतं माहितीये? मी तर असं ऐकलंय की कर्मा इज अ. शनाया, तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज तो आधी होता राधिका. मला आधी वाटायचं की तू खूप चांगली आहेस, मी का भांडते यार या बाईशी, इतकी चांगली आहे, बिचारी आहे, म्हणून मी तुला हेल्प केली. पण तसं नाहीये, तू बिचारी होण्याचं नाटक करतेस, तू लोकांची सिंपथी गोळा करतेस आणि स्वतःचा स्वार्थ बघतेस. दॅट इज इट, दॅट इज ऑल यू आर. यार मानलं पाहिजे यार तुला. आय एम जेलस, मी शिकायला हवं या गोष्टी तुझ्याकडनं. शनिया, उगीच काहीतरी बडबड करू नकोस. भांडण तुझं आणि माझं आहे. आपल्या भांडणामुळे राधिका मसालेचं नुकसान व्हायला नकोय मला. माझी कंपनी मला वाचवायची आहे, ती बंद पडायला नकोय. हे बघ, या कंपनीवरती अनेकांचे संसार अवलंबून आहे. तुला आणि यांना कंपनीतनं काढून टाकलं, कारण त्यावेळेला तुम्ही फ्रॉड केला होता. पुन्हा तुम्हाला संधी दिली, पण तेव्हाही तुम्ही कामं केली नाही, कंपनीच्या विरुद्ध वागत राहिला. मला माझी कंपनी वाचवायची आहे. या कंपनीवरती अनेकांचे संसार अवलंबून आहेत शन्या, एवढा तरी सारासार विचार कर. हे बघ, बाकीच्यांचं काय होतं त्यांच्या पोटापाण्याची काळजी तुला करायची गरज नाही, त्यासाठी मी आहे. तू आता तुझं काम नीट कर, तुझ्या परफॉर्मन्सकडे लक्ष दे, कारण आता मी तुला सुपरवाइज करणार आहे. आणि आता ही केबी नाही माझी आहे. तू आता तुझं इथलं सगळं सामान इमिजिएटली उचल आणि इथनं जा. गेट आउट. हे बघ शन्या, मला आता काहीही ऐकायचं नाही आहे राधिका. तुला हे पटत नसेल तर तसं सांग, मी आत्ता एक फोन करते आणि हे डील आपण कॅन्सल करू, चालणार आहे? माझ्या कंपनीच्या भल्यासाठी मला हे करावंच लागेल. एक मिनिट. राहिलं होतं